कोपरगाव पाणी बचाव समितीच्या वतीनं 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त येसगाव येथील पाणी साठवण तलावातील गाळ लोकसहभागातून काढण्याचा शुभारंभ बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष रोकडे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी आमदार स्नेहलता कोल्हे, युवा नेते आशुतोष काळे, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, संदीप वरपे, डॉ अजय गर्जे, नगरसेवक रवींद्र पाठक, वीरेन बोरावके, डॉ संतोष आव्हाड, डॉ जितेंद्र दिवे, चंद्रशेखर भोंगळे, शिवाजी खांडेकर, स्वप्नील निखाडे, विवेक सोनवणे, मंदार पहाडे, माजी नगराध्यक्ष सुहासिनी कोयटे, राजेंद्र वागचौरे, नारायण अग्रवाल, योगेश बागुल, आजीनाथ ढाकणे, कैलास खैरे, दीपा गिरमे, मंगलताई आढाव, किरण दगडे आदींसह मान्यवर यावेळी हजर होते. याप्रसंगी तालुक्याच्या आमदार स्नेहलता कोल्हे, युवा नेते आशुतोष काळे, काका कोयटे आदींनी या उपक्रमाविषयी अधिक सांगितले. कोपरगाव नगर परिषद, पाणी बचाव समिती, बांधकाम इमारत बांधकाम कामगार संघटना यांचं प्रथम सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे. कारण इमारत बांधकाम कामगार संघटना इथे महत्वाने उपस्थित आहेत सर्व. आणि रोजचं श्रमदान दुसरीकडे जरी करत असलो तरी आजचं हे समाजहिताचं काम आहे, लोकहिताचं काम आहे. हा व्यापक विचार महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने, कामगार दिनाच्या निमित्ताने सर्वांनी इथं घेतला. बरेचसे युवक आहेत, महिला आहेत, व्यापारी असोसिएशन आहे, लायन्स क्लब आहे, सगळे तरुण तडफदार सर्व कार्यकर्ते सर्वपक्षीय मंडळ इथं उपस्थित आहे. काका आहेत, दादाजी आहेत, सगळ्यांनी एक चांगला विचार घेऊन पुढे आलेले आहेत. हे जे काही काय येसगाव तलावातला गाळ काढण्याचा उपक्रम आहे, मशीनद्वारे जरी झाला तरी आपण सगळ्यांच्या श्रमदानातूनही त्याला एक खारीचा वाटा म्हणू. काकांनी ही स्टोरी सांगितली तसं चिमणीसारखं एक थेंबाचं काम म्हणू. शेवटी लोकसहभाग ही किती काळाची गरज आहे हे आपल्या भारताच्या पंतप्रधान मोदीजींनी सांगितलेलंच आहे. स्वच्छता अभियान असेल लोकसहभागातून, कारण सगळं काही शासन किंवा लोकप्रतिनिधी यांनीपेक्षा आपलंही काहीतरी योगदान असावं हा एक चांगला विचार घेऊन संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम आयोजित केला जातो. मी मनापासून सगळ्यांचं या कार्यक्रमाचं आयोजक नियोजक सगळ्यांचं कौतुक करते. आणि 1.5 फुटापर्यंत साधारण आपल्याला मला वाटतं गाळ काढायची परवानगी आहे आणि चांगल्या पद्धतीने हे सक्सेस होईल. साठवण क्षमता नक्कीच वाढेल. शासन स्तरावर जिथे कुठे माझी लोकप्रतिनिधी या नात्याने मदत होईल ती निश्चित मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण हा तलावातला गाळ काढण्याचा हा जो काही प्रयोग आहे हा मी एकदा स्वतः पुढाकाराने केलेला आहे. त्याच्यात यशही आलेलं होतं, साठवण क्षमताही वाढलेली होती, त्यामुळे त्या कामाचा मला चांगला अनुभव आहे. सर्वांना आजच्या या महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या निमित्ताने सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आपलं महाराष्ट्र आजच्या दिवशी त्या ठिकाणी घडला, स्थापन झाला किंवा त्याचं पूर्ण निर्मिती आज झाली आणि याच्यामध्ये असंख्य हुतात्म्यांनी त्यांचे प्राण गमावले असे सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपल्या सर्वांना महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या खूप शुभेच्छा देतो. मनापासून शुभेच्छा देतो. आणि कोपरगावचा पाणी प्रश्न जे जबाबदार लोक आहेत, जे सत्तेमध्ये असले लोक आहेत, ह्या लोकांनी तो प्रश्न लवकरात लवकर सोडावा. आम्ही आमच्या पद्धतीने सातत्याने कालच्याही पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतो. विरोधकाचं काम आम्ही विरोधक म्हणून त्या ठिकाणी प्रामाणिकपणे करतो. आम्ही 3-4 वर्षापासून अनेक प्रकारचे आंदोलनं केले, निवेदनं दिली आणि याला कुठेतरी नगरपालिका असेल, लोकप्रतिनिधी असेल यांनी कुठेही त्या ठिकाणी प्रयत्न न केल्यामुळं शासनाला त्या ठिकाणी जाग आल्याशिवाय जाग आली नाही आणि म्हणून हा प्रश्न त्या ठिकाणी गंभीर झालेला आहे. आम्ही काल तुम्हाला सांगितलं का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनीलजी गंगुले, नगरसेवक संदीपजी वरपे, मंदारजी पहाडे यांच्यामार्फत जनहित याचिका हायकोर्टामध्ये दाखल केलेली. काल त्याचं सबमिशन झालेलं आहे, ही याचिका दाखल करून घेतलेली आणि महाराष्ट्र शासन असेल, कलेक्टर, प्रांत, तहसीलदार, नगरपालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अशा सर्वांनी त्यांचं लेखी म्हणणं सादर करण्यासाठी 8 आठवड्यांची मुदत त्या ठिकाणी दिली आहे. म्हणून आमचा हा लढा प्रामाणिक आहे. तो कोर्टाच्या न्याय म्हणजे दरबारामध्ये त्या ठिकाणी आता गेलेला आहे. निश्चित न्याय देवतेवर माझा विश्वास आहे. कोपरगाव शहरवासियांना
निश्चित न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. पाणी प्रश्न सुटावा यासाठी मला आठवतं 1978 साली सुद्धा मी आंदोलन केलेलं होतं. 1978 साली मला त्या आंदोलनामुळे एक दिवस अटक झाली होती. परंतु आज 40 वर्षानंतर सुद्धा खोपरावचा पाणी प्रश्न काही सुटलेला नाही. त्या भावनेनं सरकार जिथं कमी पडत असेल तिथं लोकसहभाग झाला पाहिजे. या उद्देशानं लोकसहभागातून हे काम करण्याचं आम्ही पाणी बचाव समितीच्या माध्यमातून ठरवलं आणि त्याच उद्देशाने आम्ही खोपरावच्या नागरिकांना आवाहन केलं. आमच्या 2-4 पाट्या उचलण्यानी खूप काही कोपरावचा पाण्यात साठा वाढला अशातला भाग नाही. परंतु कोपरावचा पाणी प्रश्न सोडवण्याकरता मी प्रयत्न केलेले आहे. ही भावना जर प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये रुजली तर पाणी वाचवण्याकरता आणि पाणी जमिनीमध्ये मुरवण्याकरता सुद्धा कोपरावचे नागरिक प्रयत्न करतील आणि कोपरावची भूगर्भातली पाण्याची पातळी ही निश्चित आज नाही पण 1-2 वर्षांनी वाढायला मदत होईल. यामध्ये सर्व नागरिकांनी, हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला त्यांना पाणी बचाव समितीच्या वतीनं मी मनापासून धन्यवाद. शहर पाण्याच्या भीषण टंचाईला सामोरं जात असताना शहराला पाणीपुरवठा करणारे साठवण तलाव कोरडेठाक पडले असून त्यात असलेला गाळ काढण्याकरिता समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे यांच्या संकल्पनेतून पाणी बचाव समिती स्थापन करण्यात आली आहे आणि लोकसहभागातून नगरपालिकेची परवानगी घेऊन सुमारे 1.5 फूट गाळ काढण्याची सुरुवात करण्यात आली. या कामाकरिता समता परिवाराच्या वतीनं 1 दिवसाचा पगार देण्याचे जाहीर केले तर अनेकांनी आपापल्या पद्धतीनं वर्गणी याप्रसंगी जाहीर केली. या लोकसहभागामध्ये विशेषतः समता परिवार, लायन्स क्लब, अनेक डॉक्टर्स, इंजिनियर्स, व्यापारी संघटना, कामगार संघटना, प्रतिष्ठित नागरिकांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह अनेकांनी भाग नोंदवलाय. साथी हात बढाना या गीतानं यावेळी परिसर दणाणून सोडला होता. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, एसएन मीडिया, कोपरगाव.